उरळमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर ही सहभागी होत यांनी निषेध व्यक्त केला. उरणमधील 22 वर्षीय यशश्री सुरेंद्र शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गुरुवारपासून बेपत्ता होती. दुसऱ्या दिवशी रात्री तिचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ मृतावस्थेत आढळला. यशश्रीच्या शरीरावर वार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची बाब तपासादरम्यान समोर आली. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेखवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ पनवेल भाजप मध्यवर्ती आणि तालुका कार्यालयाजवळ महिला मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निर्घृण कृत्याचा निषेध व्यक्त करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, सरचिटणीस चारुशीला खरत, ॲडव्होकेट संध्या शारबिद्रे, ॲडव्होकेट ऋषाली बागमारे, पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, सुशीला खरत, रुचिता लोंढे, सपना पाटील, शहर उपाध्यक्षा यमुना प्रकाशन, ज्योती देशमाने, मनीषा चिले, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अमित ओझे, चंद्रकांत मंजुळे, केदार भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, सतीश पाटील, कामगार नेते रवी नाईक यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महाराष्ट्राची सुकन्या यशस्वी शिंदे तिच्यावर अत्याचार करून तिच्या प्रेताची जी अवहेलना केलेली आहे ही अतिशय म्हणजे शब्दात न सांगण्यासारखी एक कृती आहे. आणि ही कृती आणि ही मानसिकता आज समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि याचे बळी आपल्या आमच्या भगिनी पडत आहेत, आमच्या मुली, आमच्या बहिणी या सगळ्या या अशा वृत्तीला बळी पडून त्यांचा नाश होत आहे. आणि ही वृत्ती नष्ट करण्यासाठी आपण सर्व भगिनींनी पाऊल उचललं पाहिजे. आपल्या माता, बहिणी, मुली या सगळ्यांना जागृत करून आपणच या अशा दुष्ट लोकांपासून कसं सावध राहायचं हे समाजामध्ये हे रुजवलं पाहिजे. कारण एकही दिवस असं जात नाही आहे महाराष्ट्रामध्ये. परवाची गुरुवारची घटना ताजी असताना कालची न्हावा शहरामध्ये एका सळई घालून एका व्यक्तीने मुलीला मारलेलं आहे. म्हणजे ही वृत्ती दिवसेंदिवस वाढते. तिथे कुठेतरी आळा बसला पाहिजे. आम्ही या सगळ्या भगिनी आणि संपूर्ण उत्तर रायगड जिल्ह्यातले बी जे पीचे कार्यकर्ते ते म्हणजे अतिशय द्वेषाने आणि अतिशय कटू अंतकरणाने आम्ही त्या भगिनीला श्रद्धांजली देत असताना या वृत्तीला वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत. आणि निषेध 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 आपण पाहिलंय, आपण वाचतोय. आणि यशस्वी शिंदे हिच्या बाबतीचं हिचा मर्डर करून तिचा मर्डर म्हणजे तिचं वाईट स्थितीत मर्डर केलेलं आहे. म्हणजे आपण बघितल्यावर सुद्धा आपल्याला वाईट वाटतं. आम्ही परवा जाऊन आलो तिकडे, खूप म्हणजे एकदम घरेडी घटना घडलेली आहे. आणि असा जो कोणी हा नराधम आहे ज्यांनी ही घटना केलेली आहे, या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं सगळ्या महिला मोर्चाचं म्हणणं आहे. महिला मोर्चाचंच आहे, आमचे सर्व बंधू वगैरे त्यासाठी उपस्थित आहे. आज आपण पाहत आहोत की घटनेमागे घटना घडत आहेत. या घटना घडत असताना आपल्या पालकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एखाद्या मुलीचा किती क्रूरपणे जीव घेतला जातो आणि तिच्या शरीराची अवहेलना करून ज्या पद्धतीने तिला ठार मारलं जातं याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की त्या क्रूर अशा नराधमाचा किती मानसिक आणि वाईट असा विचार तिथे असू शकतो. पण आता वेळ आली की आपल्या घरातल्या आपल्या आजूबाजूच्या समाजातल्या महिलांनी सतर्क राहण्याची. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गेली अनेक महिन्यांपासून आपण विविध अशा गोष्टी ऐकत आहोत. अशा अनेक हिंदू महिलांना आणि हिंदू
मुलींना टार्गेट करून त्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचे प्रकार हे मुद्दाहून घडवले जातात आणि त्यासाठी आपल्याला सतर्क होण्याची खूप जास्त गरज.